नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत उद्योजक प्रमोद घोगरे यांची नुकतीच अखिल भारतीय ह्युमन राईट्स लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर, तुमची लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे, तुमचं पुढचं नियोजन काय आहे? पहिलं मी माझं समाजकार्य बघून लातूर जिल्ह्यामधलं अडकित खरासाहेब, राम कनसे, महाराष्ट्राचे असे चटणीस रामजी चव्हाण यांनी जी विश्वास दाखवून जे मला जी जिल्हाध्यक्षपद दिलं हे समाजकार्य करण्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी जे समाजात दुर्बल आहेत, जे मानवावर जे अत्याचार होतो आणि जे समाजामध्ये जे वेगवेगळ्या काही घटना घडतात, समाजाच्या पाठीशी राहण्यासाठी मला जे पद दिलं त्या पदाचा मी चांगला समाजकार्यासाठी उपयोग करतो. आणि जे मला जे अधिकार दिलेले आहेत, ह्या विश्वास दिला जिल्हाध्यक्ष म्हणून, त्याच्यामध्ये बरेचसे कार्यकरी संघटन पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न करीन. तळागाळामध्ये समाज कार्यासाठी जी तरुण निवडून मीटिंग घेऊन महिन्याला, दर महिन्याला, 4 महिन्याला सगळे वरिष्ठ अधिकारी बोलवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन समाजापर्यंत कसं जाता येईल, समाजाची कशी सेवा करता येईल, कसं न्याय मिळवून देता येईल, कुठं अत्याचार होत असेल त्याच्यावर कसं मार्ग काढता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून ह्या लातूर जिल्ह्यामध्ये मी संघटना पुढं नेणार आहे. उद्देश कसं, आता बघितला तुम्ही समाजामध्ये गरिबावर किती अन्याय होते, बरोबर आहे की नाही? आणि गरिबासाठी वाली कोण राहिलेलाच नाही सध्या. पण ह्या संघटनेच्या माध्यमातून कसं न्याय मिळत समाजाला, त्या हिशोबानं आपल्याला हे सगळं पुढं करायचं आहे.